कारखान्याच्या परिसरात बापूंच्या पुतळ्यासमोरच्या छोट्याशा मंडपात आपण 29वा स्मृती दिन साजरा केला. आणि बापूंबद्दल बापूंना मी जे पाहिलं होतं विधान भवनात जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यकर्ते म्हणून ते मी आपल्यासमोर मांडले. नंतर जयंतरावांचं भाषण झालं आणि जयंतराव म्हणाले की एक खंत आहे की बापू पुस्तक रूपाने आपण कार्यकर्त्यांच्या हातात महाराष्ट्राच्या हातात देऊ शकलो नाही. मला काय वाटलं माहीत नाही बाबासाहेब, आपल्याच प्रेरणेनं मी सह्याद्रीते हिमालय 10 मार्चला पुरं केलं. यशवंतरावांचं 400 पानाचं पुस्तक आपणच त्याचं प्रकाशन केलं. मी पटकन उठलो, माईक हातात घेतलं आणि सांगून टाकलं 17 जानेवारी 2014ला 300 पानाचं बापू तुमच्या हातात मी देईन आणि 350 पानाचं बापू मी आज तुमच्या हातात देतो. आणि या कॅलेंडर वर्षातलं पवारसाहेब माझं हे तिसरं चौथं पुस्तक आहे. एक विलासरावांवरही केलं, यशवंतरावांचं दस्तावेज केलं आणि माझं भाग्य असं की 3 पुस्तकाचं प्रकाशन पवारसाहेब आपल्या हस्ते झालेलं आहे. यापैकी आज बापूचं प्रकाशन या ठिकाणी होतं. मी जे बापू 1959 पासून जे पाहिले काँग्रेसचे अध्यक्ष असल्यापासून अतिशय वाईट अशा काळात महाराष्ट्रात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा यशवंतराव चव्हाण यांनी बापूंवर दिली होती. सगळा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रासाठी रस्त्यावर आलेला होता. अशा काळात काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळणं अतिशय कठीण काम असताना, महाराष्ट्रात काँग्रेसचं वातावरण विरोधात असताना बापूंनी एका पोटनिवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून दिलं आणि पुण्यातलं काँग्रेस अधिवेशन यशस्वी केलं. तिथपासून बापूंच्या कामाची जी छाप राज्यपातळीवर आणि देशपातळीवर पडली. मग 62 बापू मंत्री मी विधानभवनात बसलो. पवारसाहेबांनी 39 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1962 ते 1984 या काळातले डिबेट्स सगळे काढून 17,000 पानं आपण जमा केले बापूची. आणि ती जयंतरावांच्या ताब्यात दिली मी सगळी पानं. त्यातली 700 पानातला हॅशटॅग आपण काढून घेतलेला आहे. आणि त्यातनं महसूल मंत्री बापू, उद्योगमंत्री बापू, वीजमंत्री बापू, बापूंची कामं, 14,000 खंडकरी शेतकऱ्यांना जमीन परत करणारे बापू, विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणासाठी समान महसूल कायदा करणारे बापू, वरच्या शेतातलं पाणी खालच्या शेतात घ्यायला कायद्याने परवानगी देणारे बापू, सैन्यात गेल्यानंतर त्याची मूळ कुळाची जमीन जाणार नाही याच्याकरता विशेष कायदा करून सैन्यात गेलेल्या 70,000 सैनिकांच्या जमिनी पुन्हा त्यांना मिळवून देणारे बापू, अशी बापूची विविध रूप, 8,000 गावांना वीज देणारे वीजमंत्री म्हणून बापू आणि 1,00,000 शेतीपंपांना वीज देणारे विदेश कनेक्शन देणारे बापू. आणि नंतर जनता पक्षात गेल्यानंतर 80ला पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर फोतेदारांचा फोन आला होता की बापू जर काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांना खूप मोठी पुढे संधी मिळेल. त्यावेळी बापूंनी दिलेलं उत्तर की मला आत्तापर्यंत पदं मिळाली, मंत्रिपदं मिळाली, पण राजकारणातलं प्रेम मला जनता पक्षात मिळाले, मी आता पक्ष सोडून जाणार नाही असं सांगणारे बापू. ही सगळी बापूची रूपं या 340 पानात मी समाविष्ट केलेत. अनेकांच्या मुलाखती राहिले ते मला मान्य आहे, पण 2-2.5 वर्ष साधारणपणे लागतील ते 1 वर्षात करण्याचं काम केलंय. मला विधानसभेत ते बापू आठवतात, ते ट्रम्सी कारखाने कृष्णराव धुळप, तुमचे भूमन बेराम, श्याम कोत्रेकर यांचं मी प्रोसिडिंगमध्ये कोट केलं की ते सांगतायत, कडाडून टीका करतायत. बापूचं उत्तर झाल्यानंतर ते विरोधी पक्षातले दिग्गज आमदार सांगतायत, अध्यक्ष महाराज बापूंच्या उत्तरानं आमचं समाधान झालेलं आहे. हे विरोधी पक्षाच्या भाकावरचे आमदार विधानसभेत सरळ उठून सांगत होते. जयंतराव मला माफ करा, आजच्या विधानसभेत मंत्र्याच्या उत्तराने समाधान झालंय असं म्हटलं जात नाही. बापूंना विरोधी पक्षाचे लोक सांगत होते की तुमच्या उत्तरानं समाधान झालेलं आहे बापू. कृष्णराव धुळपांसारखा दिग्गज नेता सांगतोय की अध्यक्ष महाराज या राज्याचं उद्योग मंत्री फक्त काय महाराष्ट्राचाच उद्योग आणतोय का, बाकी ठिकाणी उद्योग जायला नको का. जेव्हा बंगालमध्ये नक्षलाईट चळवळ उभी राहिली तेव्हा बापू कलकत्त्याला गेले आणि तिथून जे निघत होते उद्योग नक्षलाईट चळवळीमुळे ते महाराष्ट्रात कसे येतील असा प्रयत्न त्या काळात बापूंनी केलेला आहे.
आणि हे उद्योग महाराष्ट्रात आलेले आहेत. म्हणून उद्योग मंत्री, वीज मंत्री, महसूल मंत्री असे बापूची विविध रूपं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे बापू. बाबासाहेब तुमच्या नागपूरच्या शेतकरी दिंडीत बापू 700 किलोमीटर चालले, त्यांच्या पायाला फोड आले होते, तरी रात्री कार्यकर्ता जेवला की नाही, त्याला पांघराला आहे की नाही, त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन बापू चौकशी करत होते. असा एक आगळा वेगळा नेता. तेव्हा असं जयंतराव म्हणाले की मला खंत वाटते की आम्ही पुस्तक घेऊ शकलो नाही. मी तो सगळा काळ सुदैवाने पाहिला. पवारसाहेब माझं सगळ्यात मोठा बँक बॅलन्स काय असेल तर हे सगळे यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, बापू असतील, कर्मवीर असतील, पंजाबराव देशमुख असतील, विनोबा असतील, ही सगळी महाराष्ट्राची थोर माणसं गेल्या 50 वर्षात मला पाहता आले, त्यांच्याशी बोलता आलंय, लिहिता आलंय, मुलाखती घेता आल्या. म्हणून आज जे काही तोडको मोडको मी करू शकलो ते बापू ग्रंथाच्या रूपाने मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. गेल्या वर्षी सविस्तर बोललो होतो. आज अतिशय कमी वेळामध्ये हा कार्यक्रम बसवला आहे. म्हणून अधिक न बोलता या ग्रंथात जे काही चांगलं आहे ते बापूंचं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याचं श्रेय आहे. जे काही चुकलं असेल ते माझं आहे असं समजून हा बापू ग्रंथ गोड मानून घ्या. बापूंच्या या 3रा स्मृतीने बघता बघता 30 वर्ष निघून गेली आहेत. पवारसाहेब तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं अनेक मोठी छलांग मारलेली आहे गेल्या 25-30 वर्षात. आता पुढचे दिवस अतिशय कठीण असे राजकीय दिवस असताना सर्व धर्म समभावाचा मंत्र जपून या महाराष्ट्राला पुन्हा एकदा मजबूतीने उभा करण्याची ताकद ही सगळी बापूंच्या विचारात, पवारसाहेब तुमच्या विचारात, त्या विचारातून ही ताकद उभी राहणार आहे. आणि जी महाराष्ट्रावर चुकीचे ठग आजचे जमा झाल्यासारखे वाटतात त्याला उत्तर देण्याची ताकद या राजकीय चिंतनात आणि राजकीय विचारात आहे. हे ग्रंथ करण्याचा उद्देश हाच उद्देश आहे. यशवंतरावांवर 100 भाषणं मी जर फिरलो त्याचा उद्देश हाच होता की एवढा मोठा माणूस ज्यानं महाराष्ट्राचं प्रबोधन केलं, देशाला एक चिंतनाची दिशा दिली, तो यशवंतराव महाराष्ट्राला सांगावा म्हणून मी फिरलो. बापू त्यानिमित्ताने मी तुम्हाला सांगतोय, दादा बापू यांची झाली असतील भांडणं, पण ते आकाशातले तारकांची भांडणं आहेत आपण समजूया आणि एक नवीन पिढी उभा करण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यानिमित्तानं बापू ग्रंथावर मनस्वी 1 वर्ष काम करता आलं. पवारसाहेब खरंच असं वाटतं की हे काम अजून संपायला नको होतं. इतकं मोठं काम केल्याचं एक समाधान आयुष्यात लाभतं. जे बोललो त्या दिवशी त्या तारखेला बापू हातात देत आला. माझ्या सर्व सहकार्य संतोष आहे, मोहन बने आहे, बौलेकर आहेत, राजेश चव्हाण आहेत, त्यांचा सत्कार आपण केला. या सर्वांच्या सहकार्याने हा ग्रंथ मी आपल्यासमोर दिला आहे. आपल्याला आवडला तर मी माझं सौभाग्य सांगेन. बापूंना आदरांजली. आपल्या सगळ्यांना नमस्कार.